शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे राज्यासोबतच देशाचं लक्ष लागून आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणी निकाल देणार असून येत्या 2 दिवसात निकाल दिला जाणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या बाजूने निकाल आला तर पुन्हा राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाने या प्रकरणात शिंदे यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली असली तरी एकनाथ शिंदे यांनाच या प्रकरणी दिलासा मिळेल असे संकेत सध्या मिळत आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्ञांकडे पाठवले असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेतील वादात शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला होता, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून निवडणूक आयोगाच्या आदेशाचाही आधार घेण्यात आल्याचं समजतंय. दरम्यान एकनाथ शिंदे गटाने शिवसेना एकच आहे, फक्त आम्ही शिवसेनेत नेतृत्व बदल केल्याचा दावा केला आहे आणि याच मुद्द्यांच्या आधारे शिंदे यांना अपात्रता प्रकरणात दिलासा मिळू शकतो असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. अपात्रता प्रकरणाचा निकाल एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात लागला तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागू शकतं. मात्र यापूर्वी शिंदे गटाच्या विलीनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याचं देखील बोललं जात आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लॅन बी तयार केल्याचं देखील चर्चा आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.